नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट मेथड याबद्दल बघितलं होतं. आज आपण त्यानुसार प्रॅक्टिस सेट 1.3 कशी सॉल्व करायची ते आज बघणार आहोत. चलो तो फिर प्रॅक्टिस सेट 1.3 क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची. डिटर्मिनंट दिला 3, 4, 2 and 5. आता आपलं फक्त ही ऍक्टिव्हिटी आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. आपल्याला करेक्ट नंबर फिल करायचे. बघा मग इकडे सगळ्यात अगोदर आपण ए इंटू डी हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ए मीन्स 3, डी मीन्स 5, म्हणजे इथे काय होईल 3 × 5 मायनस बी इंटू सी मीन्स बीची व्हॅल्यू किती आहे 2 इंटू सीची व्हॅल्यू 4, 4 त्यांनी दिला आपल्याला, म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला 2 मीन्स 3 × 5 मायनस 2 × 4 3 × 5 मायनस 2 × 4 3 × 5 प्रॉडक्ट असेल तर इथे देणार 3 × 5 = 15 अँड 2 × 4 = 8 हे त्यांनी दिला. 15 - 8 = 7 देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 7. आलं लक्षात? अतिशय सिंपल. नाउ क्वेश्चन नंबर 2. काय तो क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स. व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आता इथे आपल्याला 3 एक्झाम्पल्स दिले आहेत. त्यातले आपण पहिली 2 एक्झाम्पल जे आहेत ती मी तुम्हाला सोडवण्यासाठी होमवर्क साठी देतो, आणि थर्ड एक्झाम्पल जे आहे ते फ्रॅक्शन मधलं जे यावर्षी म्हणजे आता मार्च 2020 ला बोर्डला आलेलं एक्झाम्पल ते आता मी इथं तुम्हाला सॉल्व्ह करून देतो, जे फ्रॅक्शनचं एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला होमवर्क साठी मी 2 एक्झाम्पल देतो. -1, 2, 7, 4 and second one is 5 - 7 and 3, 0. ही 2 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आता आपण बघणार आहोत जे यावर्षी बोर्डा लागले होते. चला तर मग थर्ड एक्झाम्पल third example is 7 upon 3, 3 upon 2 in first row, first column and in second column 5 upon 3 and 1 upon 2 and find the value of determinant. A into D means 7 upon 3 into 1 upon 2 A into D minus B into C means 5 upon 3 into 3 upon 2 is equals to. इथं आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो, आपण न्यूमरेटर टू न्यूमरेटर मीन्स 7 × 7 अपॉन डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर 3 × 2 = 6 मायनस इयर 5 × 3 = 15 अपॉन 3 × 2 = 6 मीन्स न्यूमरेटर टू न्यूमरेटर आपण मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटर टू डिनॉमिनेटर. आता आपल्याला करायची सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन मध्ये दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर्स आपल्याला इक्वल दिसले पाहिजेत, आणि इथे मात्र ते इक्वल आहेतच. सो डिनॉमिनेटर 6 इज इन कॉमन अँड सबट्रॅक्टिंग न्यूमरेटर्स मीन 7 - 15. आता इथे बघा 7 is smaller than 15 अशा वेळेस आपण काय करतो, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर मायनस करतो, पण बिगर नंबर जसा येतो म्हणजे 15 - 7 = 8 बट बिगर नंबर इज नेगेटिव्ह देअरफॉर -8/6 बट हियर 8 and 6 are multiple of 2. Therefore, both numbers are divided by 2. Then 2 × 4 = 8. 2 × 3 = 6. Therefore, value of determinant is -4/3. Understand? अशा पद्धतीने तुम्हाला आणखी एक्झाम्पल्स तुम्ही असे तयार करून सोडू शकतात आणि ती मला ग्रुपवरती पाठवू शकतात. हे लक्षात आलं असेल तर आपण क्वेश्चन नंबर 3 घेऊ, जो आहे क्रॅमर्स रूल मेथड म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. चला तर मग आपण क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग साइमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. ज्यामध्ये आपण पहिले इक्वेशन घेतलंय क्वेश्चन 3 मधलं, पहिले एक्झाम्पल 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. चला तर मग आता आपण हे सॉल्व करू.
3x minus 4y is equal to 10. It is equation 1. And 4x plus 3y is equal to 5. It is equation 2. Now comparing with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2, we have a1, b1, c1 and a2, b2, c2. Yeah, 6 values are apply thalu. A1 is equal to 3. B1 is equal to minus 4. C1 is equal to 10. A2, b2, c2 means coefficient of second equation. A2 is equal to 4. B2 is equal to 3. And C2 is equal to 5. लक्षात घ्या इथे साइन सुद्धा व्यवस्थित लिहा माइनस 4 तिथे माइनस 4 आला पाहिजे. काही स्टूडेंट्स सा सॉल्व करताना ह्या साइनचा प्रॉब्लेम येतो. केअरफुली साइन्स ते लिहित नाही. प्लस असेल तर प्लस माइनस असेल तर माइनस हे मात्र लिहित जातो. आता आपण व्हॅल्यूज फाइंड करू d dx dy अँड देन xy. चल तर मग आता आपण सगळ्यात अगोदर फाइंड करू d. नाउ d is equals to आपल्याला d चा फॉर्म्युला माहित आहे. पहिल्या पाला मध्ये a1 a2 मींस a1 a2 3 4 एंड सेकंड कॉलम इज b1 b2 b1 b2 मींस माइनस 4 एंड 3. नाउ फाइंड द वैल्यू ऑफ d बाय क्रॉस मल्टीप्लाई मींस 3 into 3 माइनस 4 into 4 इज इक्वल्स टू 3 3 जा 9. Here minus minus plus means product of two negative signs is positive. Therefore 4 4 is 16. But minus minus kya hoga? Plus. 9 plus 16 is equals to 25. Means value of d is 25. Now dx. Kya hai dx ka formula? C1 C2 replace A1 A2. Means here A1 A2 ki jagah likhenge C1 C2. Means 10 5 b1 b2 as it is means minus 4 and 3 is equals to kya hoga a into d means 10 into 3 minus 4 into 5. Okay. 10 3 is a kya hoga 10 3 is a 30 minus minus plus means product of two negative signs two negative numbers minus minus plus ho jayega plus 4 5 is 20. 30 plus 20 is equal to 50. Very simple. And last, dy. dy pe kya hoga? C1 C2 replace B1 B2. Means A1 A2 as it is asel. B1 B2 ki jagah pe hoga C1 C2. C1 C2 kya hai? 10 5. 10 and 5. Is equal to. Phir se cross multiply. 3 into 5 minus 10 into 4 10 into 4 is equals to kya hoga 3 5 za 15 minus 10 4 za 40 is equal to 15 minus 40 15 is 15 minus 40 15 is smaller than 40 but 40 minus 15 is equal to 25 and bigger number is negative therefore answer is minus 25. We find the values of d, dx and dy. Now, find the value of x and y. Therefore, ax is equal to dx upon d. The value of dx is 50. And value of d is 25. Means 50 upon 25. Therefore, 25 2s are 50. Means ax is equal to 2. And y is equals to dy upon d and value of dy is minus 25. Therefore, minus 25 upon value of d is 25.
therefore 25 upon 25 is equal to 25 ones are 25, but one number is negative, therefore quotient is negative. Hence xy is equal to x is equal to 2 and y is equal to minus 1 is the solution. पहिले एक्झाम्पल जर लक्षात आलं असेल तर आपण सेकंड एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन 3 मधलं ते आता आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. बघा इथे दोन इक्वेशन दिले तुम्हाला, 4x plus 3y minus 4 is equal to 0 and second is 6x is equal to 8 minus 5y. बघा आता हे जे दोन एक्झाम्पल्स आहेत ती आता आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहिलेली दिसत नाही. 4x plus 3y minus 4 is equal to 0, परंतु क्रॅमर्स रूल साठी आपल्याला कोणता फॉर्म पाहिजे? बघा मी काल सांगितलं होतं x plus by is equal to c, means constant term is in RHS. Constant term right hand side ला असली पाहिजे, x y के ऑर्डर लेफ्ट हँड साइड ला अपीयर्स आपल्याला दिसले पाहिजे. मग आता आपण राइट द इक्वेशन्स इन जनरल फॉर्म बाय ट्रान्सपोजिंग माइनस 4 मीन्स कॉन्स्टंट नो आपण राइट हँड साइड लिहू, देअरफॉर 4x plus 3y minus 4 becomes plus 4, 0 plus 4 is equal to 4, it is equation 1. And second one, 6x is equal to 8 minus 5. हे सुद्धा आपल्याला जनरल फॉर्म मध्ये दिसत नाही. x and y हे आपल्याला LHS means लेफ्ट हँड साइड ला दिसलं पाहिजे, कॉन्स्टंट टर्म इज इन राइट हँड साइड, देअरफॉर 6x आपण minus 5 वर ट्रान्सपोज करू, ट्रान्सपोज केल्यावर काय येतो, इट बिकम्स प्लस 5y, निगेटिव्ह टर्म राइट हँड साइड ला आल्यावर पॉझिटिव्ह होईल, इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म RHS ला as it is equal to 8, तो पॉझिटिव्ह चा पॉझिटिव्ह असेल. इक्वेशन नंबर 2, हियर वी राइट द व्हॅल्यूज ऑफ a1 b1 c1 अँड a2 b2 c2. a1 b1 c1 मीन्स कोएफिशिएंट ऑफ पार्टी फर्स्ट इक्वेशन, देअरफॉर a1 इज इक्वल्स टू 4, b1 इज इक्वल्स टू 3, c1 इज इक्वल्स टू 4 अँड कोएफिशिएंट्स ऑफ सेकंड इक्वेशन, a2 is equals to coefficient of x 6, b2 is equals to coefficient of y 5 and c2 is equals to 8. a1 b1 c1 a2 b2 c2 या किमती दिल्यानंतर आता आपण फाइंड करू d dx and dy, therefore d is equals to आपल्याला माहित आहे पहिल्या कॉलम मध्ये a1 a2 means 4 6 and सेकंड कॉलम 3 5 is equals काय होतं मल्टिप्लिकेशन, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 into 5 minus 3 into 6 is equals to 4 5 are 20 minus 3 6 are 18, 20 minus 18, 20 minus 18 is equals to 2, therefore value of d is 2. Now, find the value of dx and dy. Therefore, dx is equal to, in dx, c1, c2 replace a1, a2. Means, we write here c1, c2. In first row, c1, c2 is 4, 8. And b1, b2 as it is 3, 5 is equals to. क्या होगा, क्रॉस मल्टीप्लिकेशन मीन्स 4 × 5 माइनस 3 × 8 इज इक्वल टू 4 × 5 = 20 माइनस 3 × 8 = 24, देयरफॉर 20 − 24 स्मॉलर नंबर माइनस बिगर नंबर. अब क्या होगा, 24 − 20 = 4 बट बिगर नंबर इज नेगेटिव, देयरफॉर आंसर इज minus 4 and dy is equal to, here b1 b2 is replaced by c1 c2 means a1 a2 as it is, a1 a2 is 4 6 c1 c2 b1 b2 ko replace karega means yahan pe hoga c1 c2 4 8 4 6 in first column 4 8 in second column is equal to 4 × 8 minus 4 × 6 is equals to 4 8
32 माइनस 4 6 जा 24 32 माइनस 24 इज इक्वल्स टू 8 मींस वैल्यू ऑफ dy इज 8 नाउ फाइंड द वैल्यू ऑफ x एंड y सो x इज इक्वल्स टू dx अपॉन d सब्स्टिट्यूट द वैल्यूज dx इज इक्वल टू माइनस 4 अपॉन d and value of d is 2 means minus 4 upon 2 is equals to 2 2's are 4 but one number is negative therefore quotient is negative means x is equal to minus 2 and y is equals to same like as x dx upon dx ke liye y ke liye dy upon d value of dy is 8 and value of d is 2 means 8 upon 2 8 upon 2 is 2 4 right means y is equals to 4 therefore xy means order pair value of x and value of y value of x is minus 2 and value of y is 4 is the solution understand